भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम, जय श्री राम। हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आणि आपल्या आशीर्वादाने खासदारकीची हॅट्रिक जे करणार आहे असे रामदास तडसजी मंचावर उपस्थित, सन्माननीय सागरभाऊ मेघेजी, राजूभाऊ बकाणेजी, सुरेशभाऊ वाघमारेजी, सुनील गफाटजी, उदयभाऊ मेघेजी, अशोकराव शिंदेजी, नितीन बडगेजी, प्रवीण सावरकरजी, संजय गातेजी, निर्गुणजी खैरकार, राजीवजी बत्रा, विजयराव आगलावे, उमेशजी अग्निहोत्री, गिरीशजी चौधरी, किरण उरकांदे, शीतलताई गाते, माधुरीताई इंगळे, गजूभाऊ राऊत, राहुल चोपडा, मंगेश झाडे, किशोर गव्हाणकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे, दोनच दिवसांनी लोकसभेची निवडणूक आहे। ही निवडणूक ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, महानगरपालिकेची किंवा विधानसभेची देखील निवडणूक नाही, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। पुढचे 5 वर्ष देश कोणाचा हातात द्यायचा याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे। आणि आज देशामध्ये दोनच पर्याय आपल्याला दिसतात। एक पर्याय आपले नेते विश्वगौरव विकास पुरुष असलेले आदरणीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे। भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रिपाई आहे, पीरिपा आहे, मनसे आहे, अशी एक प्रचंड मोठी महायुती आहे। आणि दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची एक खिचडी आहे। आपली महायुती कशी आहे? आपल्या महायुतीला मोदी साहेबांचं इंजिन आहे, पॉवरफुल इंजिन आहे। प्रत्येक पक्षाचे डबे लागले आहेत आणि या प्रत्येक डब्यामध्ये दीन दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना बसण्याची जागा आहे। ही विकासाची गाडी सबका साथ सबका विकास करत मोदीजींच्या नेतृत्वात पुढे पुढे जाते, त्यामुळे सगळ्यांना जागा असलेली आपली गाडी आहे। दुसरीकडे राहुल गांधींची खिचडी कशी आहे? त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे, बोगीच नाही आहे, फक्त इंजिन आहे। आणि ते कसं आहे? राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात नाही मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात नाही मी इंजिन आहे, मुलायमसिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे। तिथे एकही डब्बा नाही आहे, प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे। आता माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिन मध्ये बसायला कोणाला तरी जागा असते का? ड्रायव्हर शिवाय कोणी इंजिन मध्ये बसतो का? बरं, यांचं इंजिन असं आहे, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे, शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेला जागा आहे। यांच्या इंजिन मध्ये तुमच्या करता जागा शिल्लक नाही। बरं, यांचं इंजिनही कसं आहे? एक जण इंजिन दिल्लीकडे ओढते, दुसरा बारामतीकडे ओढतो, तिसरा मुंबईकडे ओढतो, चौथा कोल्हापूरकडे ओढतो।
त्यामुळे यांचं इंजिन हलवतही नाही, डुलवतही नाही, चालवतही नाही, ठप्प पडलेलं, बंद पडलेलं इंजिन या ठिकाणी राहुल गांधींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपल्याला निर्धार करायचा आहे, 26 तारखेला कमळाची बटन दाबली की रामदास तडसजींची बोगी ही मोदी साहेबांच्या इंजिनला फिड झाली आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातले सर्व लोक हे विकासाकडे त्या बोगीच्या माध्यमातून जाऊ शकतील, अशा प्रकारची निवडणूक आहे. आपण सगळ्यांनी बघितलं, मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये और 400 पार में तड़स साहब भी होंगे. मोदीजींनी 10 वर्षामध्ये 20 कोटी लोकांना कच्च्या घरातन पक्क्या घरामध्ये आणलं, 55 कोटी लोकांना शौचालय दिलं, 50 कोटी घरांमध्ये महिला चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांना गॅस सिलेंडर दिलं, 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला, 60 कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरामध्ये आमच्या आया बहिणींना हंडा घेऊन विहिरीवर किंवा नदीवर जावं लागायचं, 60 कोटी लोकांच्या घरात शुद्ध पिण्याचं पाणी माननीय मोदी साहेबांनी पोहोचवलं. आज आपण पाहू शकतो जवळपास 55 ते 60 कोटी आमचे तरुण असे आहेत की ज्यांना 10 लाखापर्यंतचं मुद्राचं लोन देऊन मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आणि हे लोन देताना तारण नाही, गॅरंटर नाही, थेट मोदीजींच्या गॅरंटीवर 55 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं मुद्राचं लोन मिळालं. आणि माझ्या माता भगिनींना सांगताना मला आनंद वाटतो, याच्यामध्ये 31 कोटी आमच्या महिला आहेत, मुली आहेत की ज्यांना 10 लाखापर्यंतचं लोन देऊन मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं. 80 लाख बचत गट तयार केले, त्या बचत गटांना 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले. आणि मोदीजींनी आता सांगितलं, देशातले सगळे एअरपोर्ट, सगळे रेल्वे स्टेशन, सगळे बस स्टेशन आणि सगळ्या सरकारी जागांवर महिला बचत गटांच्या प्रॉडक्ट करता, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंकरता विक्रीची जागा आरक्षित ठेवण्यात येईल आणि महिलांना रोजगार देण्यात येईल. कारण मोदीजी असं म्हणतात, जेव्हा एक पुरुष पायावर उभा राहतो तेव्हा केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण महिला पायावर उभी राहते तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजींनी केलं. खरं म्हणजे माता भगिनींना मला सांगायचं आहे आणि पुरुषांना तर सांगायचंच आहे, आता या स्टेजवर जास्तीत जास्त पुरुष दिसत आहे हे चित्र फाळकार राहणार नाही आहे. 2026 नंतर मोदीजींनी सांगितलेलं आहे, विधानसभेमध्ये 33% आमदार महिला असणार आहेत आणि लोकसभेमध्येही 33% खासदार या महिला असणार आहेत. त्यामुळे महिलांनी मोदीजींचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. आणि रामदासजी, आता आपण सवय करा, अर्धा मंच महिलांकरता सोडून द्या, कारण आता मोदीजी महिलांचं राज्य आणणार आहे आणि महिलांचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल तर ते आपल्या मोदीजींवर या ठिकाणी आहे, हे देखील या निमित्ताने नमूद केलं पाहिजे. बंधू भगिनींनो, आज मोदीजींनी विश्वकर्मासारखी योजना आणली. आमचे जे 12 बलुतेदार आहेत, आमचे जे मायक्रो ओबीसी आहेत, यांच्याकरता त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढला पाहिजे, तो आधुनिक झाला पाहिजे, तो पुढच्या पिढीकडे गेला पाहिजे, म्हणून 14,000 कोटी रुपये हे मोदीजींनी आमच्या मायक्रो ओबीसीला 12 बलुतेदारांना त्या ठिकाणी दिले. मोदीजींनी आपल्या आदिवासी समाजाकरता 25,000 कोटी रुपयाची पीएम जनमन योजना आणली आणि आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी सुरू केला. आज आपण पाहू शकतो आमच्या अनुसूचित जातीच्या जे काही लोक आहेत, तरुण आहेत, त्यांच्यात उद्योजक तयार झाले पाहिजे. म्हणून मोदीजींनी सगळ्या बँकांना सांगितलं, तुमच्या प्रत्येक ब्रँचमधून शेड्यूल कास्ट समाजाच्या लोकांना लोन मिळालंच पाहिजे. आणि एखाद्या बँकेच्या एखाद्या ब्रँचनी जरी अनुसूचित जातीच्या
तरुणाला लोन दिलं नाही तर त्या अख्ख्या बँकेचा लायसन्स कॅन्सल करण्यात येईल असा फतवा काढला. परिणाम असा झाला, देशभरामध्ये लाखो अनुसूचित जातीचे तरुण आज उद्योजक म्हणून त्या ठिकाणी उभे राहिलेले आपण बघितले. समाजातल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना मोदीजींनी मोठ्या प्रमाणात मदत केली. आज आपण पाहू शकतो आमच्या शेतकऱ्याकरता शेतकरी सन्मान निधी सुरू केला, 6,000 रुपये मोदीजी देतात. तर आम्ही निर्णय केला की महाराष्ट्राच्या वतीनं 6,000 आपण दिले पाहिजे. 12,000 रुपये शेतकरी सन्मान निधीच्या अंतर्गत आज आपल्या शेतकऱ्याला आपण देतो. आणि एवढंच नाही तर आपल्याला मला सांगितलं पाहिजे की विशेषतः शेतकऱ्याला काय हवंय, शेतीला पाणी हवंय, त्याला सिंचन हवंय. मोदीजींनी आपल्या विदर्भातल्या सिंचनाच्या प्रकल्पांकरता बळीराजा योजनेच्या अंतर्गत 26,000 कोटी रुपये दिले, ज्यामुळे आज विदर्भातल्या सगळ्या योजना पूर्ण होत आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत आहे. दुसरं, आमच्या शेतकऱ्याला काय हवंय, शेतमालाला भाव हवाय. आपल्याला कल्पना आहे यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू झालं, युरोपमध्ये युद्धाची स्थिती झाली, अखादी देशामध्ये युद्धाची स्थिती झाली आणि त्यामुळे जगभरामध्ये शेतमालाचे भाव पडले. आपल्याही देशात शेतमालाचे भाव पडले. कापूस आणि सोयाबीनचा जो शेतकरी आहे याच्यावर संकट आलं, कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले. आम्ही मोदीजींची चर्चा केली आणि निर्णय केला की कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या अंतर्गत 4,000 कोटी रुपये आम्ही देतो आहोत. आता या ठिकाणी आचारसंहिता चालली आहे, आचारसंहिता संपल्यानंतर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4,000 कोटी रुपये सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी जमा होतील आणि त्यांना देखील भावांतर योजनेच्या अंतर्गत मदत करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. समाजातला कुठलाही घटक वंचित राहणार नाही. आज आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगारांच्या संदर्भात आमचे अग्निहोत्री जी या ठिकाणी आहेत ते काम करतात या जिल्ह्यामध्ये. बांधकाम कामगारांना मोदीजींच्या माध्यमातून योजना आणली, एकटे आपल्या या वर्धा जिल्ह्यामध्ये 40,000 पेक्षा जास्त बांधकाम कामगारांना त्याचा फायदा झाला. आज सर्व प्रकारची मदत ही बांधकाम कामगारांना करण्याचं काम आपण करतोय. आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातले जे असंघटित कामगार आहेत त्यांच्याकरता देखील मोदीजींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात योजना आपण सुरू केल्या की ज्या योजनांच्या माध्यमातून आज एक प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. म्हणून बंधू भगिनींनो तुम्हाला मी सांगण्याकरता आलोय, आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी विकासाची कामं माननीय मोदीजींनी केली, आपले नेते माननीय गडकरी साहेबांनी इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे हायवेज आपल्याला दिले, समृद्धी सारखा महामार्ग आज आपण केला आणि वर्धेला आपण एका अशा टप्प्यावर आणलं की येत्या काळामध्ये जो मध्य भारतातला सगळ्यात महत्वाचा लॉजिस्टिक पार्क होणार आहे तो लॉजिस्टिक पार्क वर्धा आणि नागपूर या दोघांना जोडून मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये रोजगाराची निर्मिती करणारा लॉजिस्टिक पार्क हा या ठिकाणी तयार होणार आहे. आज आपल्या खासदार साहेबांनी केंद्र सरकारकडनं रस्त्याकरता पैसे आणले, रेल्वे स्थानकांकरता पैसे आणले, उलगा आर्वी ब्रॉडगेज असेल किंवा या ठिकाणी आर्णी वरुड ब्रॉडगेज असेल याला तत्वता मान्यता आमच्या खासदार साहेबांनी आणली. पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं काम देखील होणार आहे. वर्धा नदीवरील पुलगाव बॅरेजचं काम बंद पडलं होतं, 2014 नंतर त्याला निधी देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. जवळपास 295 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 त्याचा देखील DPR आज या ठिकाणी तयार होतो आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे कामं होत असताना आता शक्तीपीठ महामार्ग देखील आपण तयार करतोय की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपल्या या भागामध्ये येणार आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज आपण मागच्या काळात आश्वासन दिलं होतं की या पुलगावला आपण अतिरिक्त तहसील तयार करू, अतिरिक्त तहसील तयार झाली पण दुर्दैवाने अजून आकृतीबंधाला मान्यता मिळाली नाही. मी आज तुम्हाला एक शब्द देऊन जातो, विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जर आकृतीबंध करून ती तहसील सुरू केली नाही तर मत मागायला तुमच्यापर्यंत विधानसभेमध्ये येणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये
ही जी अतिरिक्त तहसील आपण सुरू केली होती, खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की मध्यंतरीच्या काळात हे जे शरद पवार उद्धव ठाकरेंचं सरकार आलं होतं त्यांनी ते स्थगित केलं होतं, थांबवलं होतं, जाणीवपूर्वक ते डिरेल केलं होतं. पण आता काळजी करू नका, पुन्हा तुमचं सरकार आलंय आणि पुलगावची जी अतिरिक्त तहसील आहे त्याचा जो आकृतीबंध आहे तो पूर्ण करूनच या ठिकाणी आपण निश्चितपणे येणार आहोत. मागच्या काळामध्ये आपण सगळ्या नगर परिषदांना नगर पंचायतींना खूप निधी दिला, आताही पुलगावच्या नगरपंचायतीला येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देऊन या शहराचं चित्र आपल्याला बदलायचं आहे. आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आज आपले खासदार साहेब ज्या प्रकारे या ठिकाणी काम करतायत, आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, 10 वर्ष खासदार राहिल्यानंतर देखील ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या डोक्यात सत्ता गेलेली नाही. 10-10 वर्ष खासदार राहिल्यावर लोकांच्या डोक्यात सत्ता जाते, पण रामदासजी असा व्यक्ती आहे की ज्यांच्या डोक्यात सत्ता गेलेली नाही ते सर्वसामान्य माणसाशी आजही चांगल्या प्रकारे वागतात. आणि म्हणून आपल्याला असाच खासदार या ठिकाणी पाहिजे की जो खासदार आपल्या सोबत असणार आहे, आपल्या सुखदुःखात असणार आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये आपल्याला मत द्यायचं आहे ते भाजपा करता नाही, आपल्याला मत द्यायचं आहे भारताकरता. हे मतदान भारताकरता आहे, हे मतदान मजबूत भारत तयार करण्याकरता आहे. आपल्या मोदीजींनी सांगितलं गेले 10 वर्ष तुम्ही जे बघितलं तो तर केवळ ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है. पुढच्या 5 वर्षांमध्ये असली पिक्चर आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळेल. आज 25 कोटी लोकांना मोदीजींनी गरिबीच्या बाहेर काढलं, उद्या या देशामध्ये 3 कोटी लखपती दीदी मोदीजी बनवणार आहेत. या देशात प्रत्येकाला अधिकारिता देण्याचं काम मोदीजी करणार आहेत आणि ते काम करताना मोदीजींना ताकद देणारा वर्धेचा खासदार देखील तुमच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी गेला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो येत्या 26 तारखेला आपण जास्तीत जास्त मतदान करा. तुम्ही कमळाची बटन दाबली की वोट जसं तडस साहेबांना मिळतं तसंच ते वोट दिल्लीमध्ये मोदीजींना मिळतं, त्यामुळे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याकरता तडस साहेबांना निवडून पाठवा, एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.